यावर्षी निवडणुकीतील यशाने वाढेल बळ तर पुढील वर्षी विरोधक होतील प्रबळ नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच वेगवेगळ्या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या पत्रिकेंचं विश्लेषण व अभ्यास करीत असतो त्यानुसार आजच्या भागात आपण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या म्हणजे राजकीय व्यक्तिमत्वाच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत ते खासदार असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र म्हणून गेल्या वर्षभरापासून त्यांचं नाव चर्चेत आहे वडील मुख्यमंत्री असल्यापासून साहजिकच त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे पत्रिकेचं विश्लेषण करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या पिता पुत्राच्या पत्रिकेतील साम्य देखील आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला शेअर देखील नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल या भूतलावर जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती वेगळी असते ही निसर्गाची मोठी किमया म्हणता येईल निसर्गाची ही किमया इतकी मोठी असते की प्रत्येक व्यक्तीच्या बोटाचे ठसे देखील वेगवेगळे वेग असतात एका वेळेस चेहऱ्यामध्ये आवाजामध्ये साम्य आढळून जाईल पण बोटांच्या ठसांमध्ये कधीही साम्य आढळणार नाही कारण मुळातच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा असू शकत नाही याच पद्धतीने ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक पत्रिका वेगवेगळी असते वेग वेग दोन पत्रिका कधीही सारख्या असू शकत नाही पत्रिकेनुसार त्या व्यक्तीचं आयुष्य घडत असतं वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या पत्रिका घेऊन हेच विश्लेषण आपण या चॅनलवर नेहमीच देत असतो अनेक वेळा सुप्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्वाच्या पत्रिका देखील आपण घेतो यामागील उद्देश एवढाच असतो की सुप्रसिद्ध किंवा राजकीय व्यक्तिमत्वाचं आयुष्य सर्वांना माहीत असतं ज्यामुळे पत्रिकेतील ग्रहांची स्थिती आणि त्यातील काही विभाग पटकन तुमच्या लक्षात येतात त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा सापडते शास्त्राचे नियम अधिक चांगल्या प्रकारे समजतात तसंच पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना त्यांच्याबद्दल आम्ही जे वर्तवलं असतं ते नंतर जसजसं घडत जातं तसतसं ती बाब सर्व ज्योतिषप्रेमींच्या समोर देखील येते म्हणूनच आपण अनेक वेळा विविध राजकीय व्यक्तिमत्वाच्या पत्रिकेचं विश्लेषण करीत असतो आज आपण एक अशीच पत्रिका घेणार आहोत ही पत्रिका थोडी वेगळी आहे आपण जन्मानंतरची किंवा जन्मापासूनची स्थिती पत्रिकेत नेहमीच पाहत असतो ही स्थिती निर्माण होण्याच्या अगोदर म्हणजे बाळ या भूतलावर येण्याच्या आधी देखील एक विशिष्ट स्थिती असते आणि तिचं देखील महत्त्व असतं ती मुख्यत आपण चंद्रावरून पाहतो की चंद्र कोणत्या ग्रहाला ओलांडून पुढे आलेला आहे आपल्याला माहितीच आहे की चंद्राची वाटचाल ही जरा वेगात असते तसंच ज्योतिषशास्त्रानुसार जन्माच्या वेळी चंद्राची स्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते मात्र तिथपर्यंत येताना शेवटी तो कोणत्या ग्रहाला भेटला किती वेळापूर्वी भेटला ही बाब देखील तेवढीच महत्त्वाची असते आपल्याला माहिती आहे की चंद्र दर दोन दिवसांमध्ये परिवर्तन करतो जर चंद्र राहु तर हा चंद्र राहू आणि मंगळाला ओलांडून आला असेल म्हणजे मंगळ ग्रहाच्या दहा अंश पुढे असेल पंधरा अंश पुढे असेल तर निश्चितच व्यक्ती हा अत्यंत अग्रेसिव करारी धडाडीने भरलेला आणि आयुष्यात प्रत्येक गोष्ट ॲचीव करण्यासाठी संघर्ष करणारा असतो कारण इथे काय होतं की राहू म्हणजे अटॅचमेंट कोणत्याही परिस्थितीत एखादी गोष्ट मिळवणं म्हणजे राहू होय त्यासाठी वाटेल तेवढा संघर्ष करण्याची परिश्रम करण्याची त्याची तयारी असते तर मंगळ म्हणजे धडाडी मंगळाला ग्रहांचा सेनापती मानल्या जातं अशा राहू आणि मंगळावरून चंद्र दहा अंश पुढे आल्यावर ज्या बालकाचा जन्म होतो त्या बालकाच्या चा एकूणच आयुष्यावर व्यक्तिमत्वावर राहू व मंगळाचा प्रचंड मोठा प्रभाव पडतो हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे आज आपण ज्यांच्या पत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत त्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्रिकेत देखील ही स्थिती आहे मेष राशीची ही पत्रिका आहे चंद्र मेष राशीमध्ये पाच पाच अंशावर तर मंगळ ग्रह मीन राशीमध्ये चोवीस अंशावर आणि ग्रह एकोणावीस अंशावर विराजमान आहे म्हणजे श्रीकांतजी शिंदे यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा चंद्राचा प्रवास आधी राहूवरून गेला ज्यामुळे राहूचे गुणधर्म घेऊन तो पुढे सरकला त्यानंतर चंद्राची भेट मंगळाशी झाली ज्यामुळे मंगळाचे सर्व गुणधर्म घेत तो पुढे सरकला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा जन्म झाला थोडक्यात जन्माच्या एक दिवस आधी चंद्राची भेट मंगळ आणि राहू या दोन ग्रहांशी झालेली होती त्याचा संपूर्ण प्रभाव श्रीकांत शिंदे यांच्या आयुष्यावर पडला अनेक वेळा असे जातक धडाडीचे असतात एखादी गोष्ट मिळवायचीच हा स्वभाव त्यांच्यात असतो परंतु अनेक वेळा सत्सद विवेक बुद्धी तेवढीच जागरूक राहत नाही तसंच पत्रिकेतील मंगळ आणि राहूची ही युती आतताईपणा किंवा विचार न करता कृती करण्याचा स्वभाव देखील देऊ शकते ही बाब म्हटलं तर सकारात्मक आणि म्हटलं तर नकारात्मक आहे कारण राजकारणात केवळ आक्रमकपणा चालत नाही त्यासोबत सौम्यता असावी लागते अन्यथा विरोधक तीव्र स्वरूपात आघाडी घेतात हे या पत्रिकेत दिसून येत आहे खासदार श्रीकांत शिंदे यांची ही पत्रिका आता बऱ्यापैकी सकारात्मक दिसून येत असून यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत महत्वाची भूमिका घेताना दिसत आहे पत्रिकेनुसार त्यांना बऱ्यापैकी यश देखील प्राप्त होईल मात्र दोन हजार पंचवीस हे वर्ष या पत्रिकेसाठी शत्रू प्रबळ करणारं वर्ष राहील असं जर म्हटलं तर ते फारसं चुकीचं ठरणार नाही कारण दोन हजार चोवीसमध्ये या पत्रिकेला मोठं यश आहे या काळात त्यांचं कर्तृत्व सिद्ध होईल अर्थात त्यासाठी त्यांना सातत्याने संघर्ष करावा लागेल त्यातून यश मिळेल मात्र दोन हजार पंचवीसमध्ये प्रबळ होणार असल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्यासाठी निर्माण होतील आता दोन हजार पंचवीस हा संघर्षाचा काळ असेल असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट होता त्या संघर्षाचा सामना कशा पद्धतीने करतात हे महत्त्वाचे ठरतं आपण फलकथन करताना नेहमीच सांगतो की मूळ पत्रिका आणि त्यावर तुम्ही केलेलं कर्म म्हणजे आजचं तुमचं आयुष्य होय दोन हजार पंचवीसमध्ये जर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या स्वभावात बदल केला स्वभावात सौम्यता आणली शांतपणे प्रतिक्रिया देण्याचा स्वभाव समृद्ध केला तर त्यांची त्या काळात देखील प्रगती होऊ शकते या पत्रिकेचा अभ्यास करताना अजून एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात आली ज्या पद्धतीने डी एन ए असतो त्यानुसार अनेक वेळा पिता पुत्राच्या पत्रिकेत अनेक वेळा साम्य दिसून येतं खासदार श्रीकांत शिंदे यांचे वडील म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होय त्यांची पत्रिका धनुराशीची आहे धनुरास ही श्रीकांत शिंदे यांच्या भाग्यस्थानात येते पत्रिकेतील भाग्यस्थानावरून आपण पिता देखील बघतो त्याच पद्धतीने इथे ही रास आलेली आहे या दोन्ही पत्रिकांमध्ये गुरु मीन राशीचा आहे ही देखील एक सकारात्मक बाब म्हणता येईल अजून एक बाब म्हणायची तर एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेत मंगळ आणि शनी हे दोन ग्रह युतीत आहे मंगळ ग्रह सत्तावीस अंशावर मकर राशीत तर शनी ग्रह एक अंशावर कुंभराशीत विराजमान आहे त्यांच्यामध्ये केवळ चार अंशाचं चा अंतर असल्यामुळे या स्थितीला आपण अंशात्मक युती म्हणतो हीच मंगळ शनीची युती श्रीकांतजी शिंदे यांच्या पत्रिकेत कुंभ कुंभराशीमध्येच झालेली आहे एकनाथ शिंदे यांच्या मूळ पत्रिकेत शनि ग्रह कुंभराशीत तर श्रीकांत शिंदे यांच्या नवमंश पत्रिकेत शनी ग्रह कुंभराशीत आहे थोडक्यात काय तर पिता आणि पुत्र यांच्या पत्रिकेत अनेक वेळा साम्य दिसून येतं अजून एक महत्त्वाची बाब सांगायची झाल्यास यांना सत्ता देणारा ग्रह हा मुख्यतः राहू आहे त्याच राहूचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर श्रीकांत शिंदे यांच्या पत्रिक केवळ तेवढ्याच तीव्रतेने घडून येत आहे एकूणच पिता पुत्राच्या पत्रिकेत अनेक साम्य आढळून येतात ही बाब इथे स्पष्ट होते म्हणूनच आपण आज या पत्रिकेचं विश्लेषण करीत आहोत पत्रिकेनुसार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत श्रीकांतजी शिंदे यांना यश नक्कीच मिळेल मात्र पंचवीस हे त्यांच्यासाठी कठीण वर्ष राहील पत्रिकेतील शनी मंगळ युती ही अचानक घडणारी घटना गणा दर्शवते मंगळ हा भावंडाच्या सुखाचा कारक आहे ही नकारात्मकता देखील इथे दिसून येत आहे शनी मंगळ युतीचा दुष्प्रभाव म्हणजे भावंडांचं सुख लाभत नाही जे या पत्रिकेत दिसून येत आहे मंगळ हा भावंडाच्या सुखाचा कारक असून तो मूळ पत्रिकेत राहूसह मीन राशीत विराजमान आहे तर नवमांश कुंडलीत हाच मंगळ शनीच्या युतीत गेलेला आहे ज्यामुळे भावंडाच्या सुखाचा अभाव देखील पत्रिकेत एकंदरी पत्रिके आहे एकंदरीत विश्लेषण करायचं झाल्यास पत्रिकेत संघर्ष दिसून येत आहे अडथळे आहेत अडचणी आहेत त्यातून यश मिळताना देखील दिसत आहे मात्र पत्रिकेतील सर्वात धोक्याचं किंवा बिघडलेलं स्थान ज्याला आपण म्हणतो प्रतिक्रिया देण देण्याचं स्थान आहे ज्यामुळे शत्रू उभं राहणं ते वडचढ होणं आणि त्यामुळे दोन हजार पंचवीस हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण वर्ष राहू शकतं म्हणून त्यांनी या बाबतीत बदल करायला हवं त्यांचं भविष्य अत्यंत उत्तम आहे दोन हजार सत्तावीस नंतर पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात प्रगती घडताना दिसून येईल कारण तेव्हा महादशा बदलणार आहे बदललेली महादशा त्यांना अत्यंत सकारात्मक ठरणार आहे त्यामुळे अनेक वेळा असं घडतं की एका विशिष्ट काळात किंवा कठीण काळात ज्या पद्धतीने आपले कर्म असतात त्यावर आपलं भविष्य अवलंबून असतं ही पत्रिका तेच दर्शवित आहे की जर दोन हजार पंचवीस या वर्षात त्यांनी शांतता राखली तर त्यानंतर त्यांची खूप मोठी प्रगती होईल असं आपण सांगू शकतो अशा प्रकारे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्रिकेचं विश्लेषण करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा भे भेटूया ही शास्त्रीय माहिती आवडल्यास तिला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष